मरेन पण कमळ बाण या चिन्हावर लढणार नाही असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी वक्तव्य केलंय. स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आणि दिल्लीत जाणार. 2014 बारामतीकरांची साथ असती तर पवारांना हरवलं असतं असं देखील या दरम्यान रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं. महादेव जानकरला बारामती टाकून त्यांना खेळून ठेवलं. मला जर बारामती शहरानं थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होतो, पराभव झाला होता. नाही नाही, मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही. मेलो तरी चालून मी पक्ष काढलेला आहे, त्याचा माझ्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचा आहे. माझं ठरलेलं आहे, माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार होईल. मी आता आमदार आहे, माझ्या पक्षातून आहे. माझा आमदार 4 निवडून आणलेत माझ्या पक्षात आले. अलायन्स कुणाशीही करीन ना, पण दुसरं मला म्हणत होता मुंडे साहेब आणि गडकरी, गडकरी साहेब इथं बसले होते मुंडे साहेब, ते दोघांनी 2 चपटी मारले होते मला की तू काय कर कमळ घेऊन निवड. बिलकुल नाही म्हणलं, पडलो तरी चालेल, मला नाही पाहिजे. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, मी दिल्लीला जाईन ती माझ्या चिन्हावर जाईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.